महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। कन्सोली स्टेशन येथे नुकत्याच बाळासाहेबांची शिक्षण आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या माध्यमातून आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। नवी मुंबई घनसोली स्टेशन येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रेरणेतून नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष विजय चौगुले यांच्या नेतृत्वाखाली ऐरोली शहर प्रमुख सुरेश भिल्लारे आणि उपजिल्हा प्रमुख अजय काशीनाथ पाटील यांचा पुढाकार घेऊन या शिबिराचे आयोजन केले होते। घनसोली स्टेशन परिसरातील रिक्षा टॅक्सी टेम्पो चालकांसाठी लायसन्स दाखवा चष्मा घेऊन जा अशा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी मोफत डोळे तपासणी आणि चष्मे वाटप करण्यात आले। घनसोली स्टेशन येथे आयोजित शिबिरात नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद घेत जवळपास 450 नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला, ज्यामध्ये 250 नागरिकांना चष्मा वाटप करण्यात आले। विजय चौकुले आणि सुरेश भिल्लारे यांच्या शिबिराचे आयोजन करून आम्हाला मदत केल्याची भावना यावेळी नागरिकांनी बोलून दाखवली। या शिबिराला घनसोली उपशहर प्रमुख सूर्यकांत वाघमारे, उपजिल्हा प्रमुख सुरेश चप्पल यांच्या सह अनेक महिला आघाडी युवा सेना सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी जिल्हाध्यक्ष विजय चौगुले यांच्या उपस्थितीत जिल्हा प्रमुख अजय पाटील यांचा वाढदिवस देखील साजरा करण्यात आला। या चष्मा शिबिराच्या माध्यमातून त्यांनी डोळे तपासणी आणि डोळे तपासणी करून त्यांना चष्मा आम्ही मोफतमध्ये चष्मा देतो आणि ज्यांच्या डोळ्यांच्या माध्यमातून ज्यांचे डोळे तपासले गेल्यानंतर काही त्यांना त्रुटी काय आढळून आल्या तर त्याच्यासाठी मोफत ऑपरेशन करण्याची आम्ही प्रक्रिया ठेवतो। माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी स्वागत करत आहे। बाळासाहेबांची शिवसेना यांच्या वतीनं घनसोली विभागामध्ये मोफत डोळे तपासणी आणि चष्मा वाटप शिबिराचे आयोजन केलेलं आहे। तरी सर्व या नागरिकांनी याचा लाभ घेत आणि आज हा शिबिराचा जो कार्यक्रम आहे या ठिकाणी संपन्न होतो। मी सर्व कार्यकर्त्यांचं शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, शहर प्रमुख आणि सर्व कार्यकर्ते, उपजिल्हा प्रमुख या सर्वांनी या कार्यक्रमाची मेहनत घेतली आणि कार्यक्रम यशस्वी करून दाखवला त्याबद्दल मनापासून सर्वांचे मनपूर्वक आभार। त्याचप्रमाणे सन्माननीय यांच्या आदेशानुसार आणि सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आभार व्यक्त करण्यासाठी 5 दिवस झाले। सरकार या दोन्ही जिल्हा प्रमुखांना मी विनंती करतो की आपल्या शिवा हस्ते जिल्हा संघटक शीतल खत्रे मॅडमचं साल आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत करावं, कारण बाळासाहेबांची शिवसेना ही महाराष्ट्राच्या ग्रामपंचायतीच्या कोपऱ्या कोपऱ्यात पोचलेली आहे। आजच्या महाराष्ट्रामध्ये हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे, वैद्यकीय मदताध्यक्ष आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने संपूर्ण महाराष्ट्रभर ड्रायव्हर सुरक्षित तर प्रवास सुरक्षित या धर्तीवरती महाराष्ट्राचं लाडकं नेतृत्व सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या संकल्पनेतून आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या आदेशानुसार या नवी मुंबईमध्ये उपनेते सन्माननीय विजयजी नाटासाहेब, त्याचप्रमाणे आमचं लाडकं नेतृत्व आदीचे आधारस्तंभ
विजय चौगुले साहेब यांच्या सूचनेनुसार, त्याचबरोबर आमच्या युवा सेनेचं नेतृत्व नवी मुंबईचं नवीनजी चौगुले यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हे मोफत चिकित्सा शिबिर चष्मा शिबिर आयोजित केलेलं आहे. हा पाचवा दिवस आहे. ऐरोली स्टेशन झालं, कोपरखाना रेल्वे स्टेशन झालं, काही झोपडपट्टी विभागात देखील ही शिबिरं आयोजित करण्यात आली आहे. खरं तर या गणचोली स्टेशनमध्ये आपण बघत असाल की प्रचंड सकाळपासून लाईन लागलेली आहे. स्कूल बसचे ड्रायव्हर असतील, रिक्षा ड्रायव्हर असतील किंवा टेम्पो ड्रायव्हर असतील, जे प्रवासी वाहून नेणारे जे ड्रायव्हर आहेत आणि त्यांचंच आम्ही या ठिकाणी डोळे तपासणी केलेलं आहे. कारण आपण बघतोय की ज्यावेळी ड्रायव्हर सकाळपासून रात्री दिवस रात्र आपला व्यवसाय धंदा करत असतो त्यावेळी त्याच्या स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला त्याला वेळ मिळत नाही आहे. आणि म्हणून याचं अचूक आदरणीय मुख्यमंत्र्यांनी हे त्यांचा आरोग्याविषयी साधलेलं आहे. कारण सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री आहेत, त्यामुळं सर्वसामान्य रिक्षा ड्रायव्हर हा देखील त्यांचं आरोग्य सुरक्षित राहिलं पाहिजे या दृष्टीतून सर्व ड्रायव्हर लोकांचे डोळे चेक करणे आणि त्यांना योग्य असा चष्मा देऊन त्यांची दृष्टी ही कायम चांगली राहावी याची काळजी या ठिकाणी घेतलेली आहे. आणि आज गणचोलीमध्ये हा कार्यक्रम आपला आयोजित केलेला आहे. आपण या ठिकाणी आज आमच्या मित्र आणि गणचोलीचे आमचे उपजिल्हा प्रमुख सन्माननीय ए के पाटील यांचा आज वाढदिवस आहे आणि त्याचं देखील औचित्य या ठिकाणी आम्ही बरोबर साधलेलं आहे. आणि आमचे सन्माननीय नगरसेवक उपजिल्हा प्रमुख सपकाळ साहेब असतील, सुरेश सपकाळ यांनी देखील या कार्यक्रमासाठी मदत घेतलेली आहे. मला वाटतं साहेबांची शिवसेना आहे, जे राजे काशीनाथ पाटील साहेब, सुरेश सपकाळ साहेब यांनी जे आज रिक्षा चालकांसाठी जे मोलाचं काम केलं, रिक्षा चालकांना होणारा गाडीवरती डोळ्याचा त्रास, जे आजार, हे सगळ्यांसाठी जे त्यांनी सहकार्य केलं त्याच्याबद्दल आमचं रिक्षा चालक युनियनच्या वतीने त्यांचे आम्ही परत पाटील साहेब यांचे आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतो. महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा.